जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मेट्रो महाफास्टमध्ये. भर दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराची नवीन मुंबई पोलिसांनी धरपकड केली आहे. रुपेश नाझरे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 25 तोळे सोनं आणि लॅपटॉप असा 8,10,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हा आरोपी कोपरखेरणेमधल्या एका घरामध्ये चोरी करण्यासाठी घुसला होता. आरोपीकडून नवी मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेले 11 घरफोडीचे गुन्हेही उघडकीला आले आहेत. चर्चगेटहून ठाणे डोंबिवली या मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन सुरू करता येईल का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला केला आहे. CST ते अंधेरी लोकल अस्तित्वात आहे, मग चर्चगेटहून मध्य रेल्वेवर लोकल का धावू शकत नाही असा प्रश्न कोर्टानं विचारला आहे. मोदी सरकारनं 500 आणि 1,000च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याचा फटका सर्वसामान्यांना बसलेला दिसतोय. अजूनही आपल्या कामांसाठी बँकाबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. मात्र असं असलं तरी मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्यानं हा त्रास सहन करावा लागला तरी चालेल अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिली आहे. मुंबईतल्या वांद्रेमध्ये 2 अज्ञातांनी कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला. वांद्रेमध्ये मंगळवारी रात्री ATM मध्ये कॅश भरण्यासाठी ही व्हॅन आली होती. त्यावेळी 2 अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी व्हॅनमधली कॅश लुटण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकानं त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळे कॅश लुटण्याचा प्रयत्न फसल्यामुळे दोघांनी तिथून पळ काढला. पेप्सी, कोका कोला, माउंटेन ड्यू, स्प्राईट आणि 7 अप या 5 शीतपेयांच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिसं, कॅडियम, क्रोमियम हे धातू आढळले आहेत. ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्डानं या 5 शीतपेयांचे नमुने घेतले होते. हे नमुने कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये पाठवण्यात आले होते. या शीतपेयांमध्ये विषारी घटक असल्याचं तपासणीतून समोर आलं आहे. मिठी नदीचा प्रवाह सुरळीत व्हावा आणि दक्षिण मुंबई ते वांद्रेमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी उच्च न्यायालयानं माहीम कॉजवे पुलाचं विस्तारीकरण करायला मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. मिठी नदीचं विस्तारीकरण केलं जाणार नसून नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी त्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यात येणार आहेत. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्या पैशांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं देवाचा धावा सुरू केला आहे. चलन कल्लोळाच्या समस्येवर उपाय म्हणून सरकारनं सर्व मंदिरांना दानपेटीत साठलेली सुट्या पैशांची रक्कम तातडीनं बँकांमध्ये भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सिद्धिविनायक, मुंबादेवी आणि महालक्ष्मी देवस्थानं मंदिरात जमणारे सुटे पैसे आपापल्या बँकांच्या खात्यात जमा करत आहेत. उघड्यावरील शौचास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हागणदारीमुक्त मुंबईचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मुंबईतील 118 पैकी 44 खुल्या शौचाच्या जागा बंद करण्यात पालिकेला यश आलं आहे. आणखी 74 जागा बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वायकॉम मीडिया या संस्थेनं पालिकेला 100 मोबाईल टॉयलेट द्यायला देऊ केली आहेत. याद्वारे संपूर्ण मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी 15 डिसेंबरचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आता परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जेट पॅचर यंत्राच्या सहाय्यानं रस्त्यातील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर आजपासून 5 मशीन्सच्या सहाय्यानं खड्डे बुजवायला सुरुवातही झाली आहे. या जेट पॅचरनं अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्ता पूर्ववत होईल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना देण्यात येणारे कागदी चलान लवकरच इतिहास जमा होणार आहे. मुंबई नागपूरमध्ये यशस्वी ठरलेल्या ई चलान प्रणालीची अंमलबजावणी आता राज्यातल्या सर्व 26 महानगरपालिकांमध्ये सुरू करण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला आहे. यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा जबरी दंड भरण्याबरोबरच परवाना निलंबित आणि रद्द करण्यासारख्या गंभीर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी IRCTCच्या वेबसाईटवरून ऑनलाईन ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांना सर्व्हिस टॅक्स माफ करण्यात आला आहे. आजपासून 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंगवर ही सवलत देण्यात आली आहे. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. कुर्ला स्टेशनवरून लोकमान्य टिळक टर्मिनस गाठणं कटकटीचं आणि त्रासदायक असल्यानं मध्य रेल्वेनं त्यावर नवा उपाय शोधला आहे. कुर्ला ते LTTपर्यंतचे सुमारे 1.5 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी ट्रॅव्हलेटर उभारण्याचा पर्याय मांडण्यात आला आहे. विमानतळावरील ट्रॅव्हलेटरच्या धर्तीवर मध्य रेल्वेनं ही योजना मांडली आहे. त्यासाठी सुमारे 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ठाणे शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी ठाणे पालिकेने भिंती रंगवा ठाणे सजवा ही अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात शहरातल्या 55,000 चौरस फुटांच्या भिंती रंगवण्यात येणार असून प्रतिथयश कलाकार त्यात आपलं योगदान देणार आहेत. या मोहिमेतून शहरातील 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील भिंतींना सजवण्याचा पालिकेचा मानस आहे. वरळी आणि महालक्ष्मीमध्ये काही रस्त्यांचा भाग बेस्टच्या स्वतंत्र मार्गिकेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेनं निविदा मागवल्या आहेत. या प्रयोगामुळे पुढच्या 5 महिन्यात बेस्ट सेवा जलद होऊन मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. यासाठी 32 कोटी 68 लाख रुपये खर्चाचा अंदाज महापालिकेनं आखला आहे. त्यानुसार 4 महिन्यात या प्रकल्पावर काम होणं अपेक्षित आहे. अद्ययावत साधनं सुसज्ज ऑडिटोरियम अशा हायटेक वर्गात शिकण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामधल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. केंद्रामध्ये सुरू होणाऱ्या अत्याधुनिक ऑडिटोरियमच्या माध्यमातून विद्यापीठांची केंद्र एकमेकांशी जोडली जाणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचं सशक्त धडे गिरवता येणार आहे. मार्च 2017 होणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. परीक्षा शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी 4 ते 22 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सततच्या सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्याची दखल घेत मंडळानं संकेतस्थळातल्या त्रुटी दूर करत अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. तसंच गावांच्या स्थलांतराचा प्रश्नही मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी स्वतःहून स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निर्धारित वेळेत म्हणजेच 2019 विमानाचं टेक ऑफ होईल असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. बदलापूरमध्ये वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या बाजारपेठेतल्या 100 पेक्षा अधिक अनधिकृत दुकानांवर पालिकेनं धडक कारवाई केली आहे. या रस्त्यावरील सर्व दुकानांवर कारवाई झाल्यानं आता स्टेशनलगतचा मुख्य रस्ता 60 फुटांचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या हलकी होण्याची चिन्ह दिसत आहेत. नोटाबंदीमुळे औद्योगिक नगरीत कामगारांसह लघु उद्योजक आणि उद्योजकांना सुट्या नोटांची चणचण भासत आहे. त्यातच प्राप्तिकर विभागानं सरसकट सर्व उद्योजक आणि लघु उद्योजकांना नोटीस पाठवल्या आहेत. प्रामाणिकपणे उद्योग करणाऱ्या उद्योजकांनाही कर बुडवणाऱ्यांच्या रांगेत या विभागानं उभं केल्यानं उद्योजकांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांकडे पैसेच नसल्यानं ऐन हिवाळ्यात उबदार कपड्यांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहक वळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे स्वेटर जॅकेट्स शाल या गरम कपड्यांचा व्यवसाय थंडावलाय. आणि या बातमीसह मेट्रो महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.